आता पुढच्या बातमीकडे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन समिती सभापती पदी शिवसेनेचे मनोज चौधरी यांची बिनविरोध निवड झाली असल्याचं निवडणूक अधिकारी तथा ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी घोषित केले. यावेळी परिवहन समितीच्या उत्पन्न वाढीबरोबरच परिवहन सशक्त करण्याकडे भर देणार असल्याचं आश्वासन सभापती चौधरी यांनी दिले. लोकसभेच्या निवडणूक आचारसंहितेमुळे परिवहन समिती सभापती पदाची निवडणूक अडकली होती. या सभापती पदासाठी सुरुवातीपासूनच उमेदवारांनी आपले राजकीय वजन वापरत सभापती पद आपल्याला कसे मिळेल यासाठी प्रयत्न सुरू केले होते. अखेर परिवहन समिती सभापती पदाची माळ मनोज चौधरी यांच्या गळ्यात पडली. खंबाळपाडा आगार सुधारण्यास प्रयत्न करणार, उत्पन्नात कशा प्रकारे वाढ होईल याकडे लक्ष देणार, त्याचबरोबर इतर उत्पन्नाच्या बाबी वाढवण्यासाठी आणि 71 कामगारांचा प्रश्नांबाबत मी कटिबद्ध आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला लागून असलेल्या इतर शहरात KDMC च्या फेऱ्या वाढवून उत्पन्न कसे वाढवता येईल याकडे लक्ष देणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. आजच मी परिवहन सभापतीचा पदभार स्वीकारला आणि मी तुम्हाला सांगेन की जे आम्ही मागील वर्षी जे MC कॉन्ट्रॅक्ट केलेलं होतं, देखभाल, वार्षिक देखभाल दुरुस्ती, त्याच्यामध्ये बराचसा उत्पन्नामध्ये फरक पडला. आणि माझं असं मी एक निश्चित धोरण केलेलं आहे की ज्या मार्गावर उत्पन्न जास्त भेटतं, म्हणजे उदाहरणार्थ पनवेल होईल, वाशी, भिवंडी, मलंगड, निवासी इत्यादी मार्गावर आपण त्या बसमध्ये वाढ करून आणि ही सेवा लोकांसाठी आहे आणि जी लोकांची मागणी असेल तदनंतर ती लोकांसाठी पुरवण्याचा माझा हे ध्यास राहील आणि मी उत्पन्न वाढीसाठी त्यासाठी पूर्णपणे माझे प्रशासन आणि माझे परिवहन समितीतील सर्व सन्माननीय सदस्य यांच्या समन्वयानेच मी हे कार्य पार पाडेन.